लॉग करा मुंबई वर भारत आणि पाकिस्तानचे संबंध हे गेली कित्येक दशक ताणलेलेच आहेत पण त्यात आता आणखी भर पडणार आहे ती अफगाणिस्तानची अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी येत आहे पण याने भारताची चिंता का वाढते भारताने अफगाणिस्तान दूतावासातील आपले अधिकारी परत का बोलावलेत या सगळ्या घडामोडींमुळे काश्मीरमध्ये पुन्हा अशांतता पसरू शकते का अमेरिकेने सैन्य मागे घेतल्याने भारताची डोकेदुखी का वाढतीये आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घ्यामध्ये अगदी सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत अफगाणिस्तानमध्ये तसं अमेरिकेचे सैन्य हे गेली वीस वर्ष होतं आणि हेच सैन्य आता अकरा सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत अमेरिकेत परतणार आहे पण यात आता भारताने सुद्धा अफगाणिस्तानमधल्या कंधार मधील दूतावासातले अधिकारी परत बोलावलेत जवळपास पन्नास जणांचा स्टाफ भारताने अफगाणिस्तानमधून परत बोलावलाय अमेरिकी सैन्य परतल्याने अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं वर्चस्व सुद्धा वाढू लागलंय आणि त्याची चिंता आता भारताला सतावती अर्थात आपली एम्बेसी पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाहीये अफगाणी स्टाफ तिथे अजूनही कार्यरत आहे पण भारताने असं का केलं असेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात पाहावं लागेल थोडं मागे वळून पाहावं लागेल तालिबान काय आहे अफगाणिस्तानमध्ये त्याची दहशत कशी पसरली आणि भारतासाठी नेमकी काय काय चिंतेची बाब आहे ते जाणून घेऊयात एकोणीशे एकोणऐंशी मध्ये अफगाणिस्तानमध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनने हल्ला केलेला सातत्याने तो होत होता सोव्हिएत युनियन विरोधात म्हणजे सोवियत संघाविरोधात अनेक मुजाहिद्दीनच्या संघटना अफगाणिस्तानमध्ये उदयास आल्या सोव्हिएत युनियनने हल्ले थांबवल्यानंतर सुद्धा या संघटनांनी मात्र मात्र आपली हत्यारं सोडली नाहीत प्रत्येक संघटनेला तिकडे आपापला एक दबदबा तयार करायचा होता या संघटनांमध्येच एक ग्रुप होता तालिब ज्यामध्ये इस्लाम धर्माची शिकवण घेणारे विद्यार्थीसुद्धा होते सोव्हिएतच्या हल्ल्यात त्यातील ओमर नावाचा मुलगा जखमी झालेला पुढे जाऊन याच ओमरच्या नेतृत्वात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये तालिबान ही दहशतवादी संघटना उदयास आली सुरुवातीला अराजकतेच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणणारी तालिबान ही खरं तर लोकप्रिय झाली खरी मात्र नंतर धर्म पुढे करत कट्टरतावादी विचार पुढे करणं भर चौकात आरोपींना फाशी देणं त्यांचे अवयव कापण महिलांना बुरख्याची सक्ती करणं संगीत सिनेमावर बंदी घालणं मुलींना दहा वर्षांच्या पुढे शिकू न देणं या सगळ्यामुळे तालिबानची दहशत तयार झाली याच तालिबान संघटनेचा फायदा भारताविरोधातील आपले मनसुबे रचायला होईल या आशेने पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस ने तालिबानला पैसा हत्यारं अगदी प्रशिक्षणसुद्धा द्यायला मदत केली याच मदतीच्या जोरावर एकोणीसशे शहाण्णवमध्ये तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवला पण तरीही कंधार हा गड मात्र काल तालिबानचा कायम राहिला आणि एकोणीसशे शहाण्णवमध्येच तालिबान अफगाणिस्तानमध्ये पाच वर्षे एकोणीसशे शहाण्णवपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान पाच वर्ष सत्तेत राहिला खरं तर तालिबानच्या सत्तेच्या चाव्या या पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस अस, आयकडे आहेत असंच मानलं जात होतं या घडामोडी पाहता भारताने आपला दूतावास त्यावेळेला तिथून बंद करून टाकलेला आता एकोणीसशे ची परिस्थिती पहा चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवला नेपाळची राजधानी काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या भारतीय एअरलाइन्सचं फ्लाईट हायजॅक करण्यात आलं भारत पाकिस्तान यु करत हे फ्लाईट अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये आणण्यात आलं त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार होतं भारत अर्थातच या सरकारला जुमानत बिलकुल नव्हतं पण या फ्लाईटमध्ये भारतीय असल्यामुळे तालिबानची मदत घेण्यापासून आपल्याकडे पर्याय नव्हता भारतीयांच्या बदल्यात तालिबानला भारताच्या ताब्यात असलेले तीन दहशतवादी हवे होते यातील एक होता मसूद अझहर तोच मसूद अजहर ज्याने पुढे जाऊन जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना स्थापन केली ज्या संघटनेचा सोळा मध्ये सुद्धा सहभाग हो कि होता किंवा हात होता आता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारताचं विमान हायजॅक झालं आणि नंतर दोन हजार एक मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अल कायद्याचा मोरक्या ओसामा बिन लादेनला तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आश्रय दिल्याचा सुद्धा आरोप आहे नाईन इलेव्हन हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर प्रतिहल्ला केला आणि तालिबानला सत्तेपासून सुद्धा हटवलं त्यानंतर दोन हजार एक पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचं सैन्य फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये अमेरिका आणि तालिबानमध्ये झालेल्या शांततेच्या करारानुसार अकरा सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत म्हणजे बरोबर नाईन इलेव्हनची डेट या तारखेपर्यंत आपलं सैन्य अमेरिका मागे घेणार आहे जे आता जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत झालेले आहे किंवा नव्वद टक्के सैन्य अमेरिकेचं परतलेलं आहे पण आता अमेरिकी सैन्य माघारी गेल्याने तालिबान आपली पाळंमुळं पुन्हा मजबूत करेल पुन्हा रोवेल यात काही शंका नाही आपण आत्तापर्यंतचा सगळा इतिहास पाहिला तर कंधारमध्ये आता तालिबान पुन्हा एकदा पाया भक्कम करण्यासाठी धडपड करेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय तालिबान दावा करते की पंच्याऐंशी टक्के जिल्हे त्यांनी आपल्या ताब्यात पुन्हा मिळवलेले आहेत अर्थात ह्याची कोणीही जाऊन पडताळणी पुन्हा करू शकत नाही पण अफगाणिस्तानमधील चारशे एकवीस जिल्ह्यांपैकी एक, एक तृतीयांश जिल्ह्यांवर तालिबानने आपला दबदबा पुन्हा तयार केल्याची माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये सुद्धा आली आहे त्यामुळेच कंधार हा तालिबानचा गड असल्याने तिथल्या दूतावासातील भारतीय अधिकाऱ्यांना वायुसेनेचा आपल्या वायुसेनेचं विमान पाठवून परत आणण्यात आलंय दूतावास बंद करण्यात आलेला नाहीये फक्त आपली लोक परत बोलावून घेण्यात आलेली आहेत अशी माहिती खुद्द भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा दिली आहे आता राहता राहिला प्रश्न की ह्या सगळ्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर घडामोडी घडतात त्याचा काश्मीरशी काय संबंध अमेरिकेचं अफगाणिस्तानमधून परत गेल्यामुळे काश्मीरमध्ये कशी अशांतता पसरेल तर हे समजून घ्या की तालिबान अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सक्रिय होणार याचा फायदा पाकिस्तान साहजिकच घेईल आणि काश्मीरमध्येही अशांतता पसरवेल अशी सुद्धा भीती व्यक्त केली जाते शिवाय दोन हजार एकमध्ये मध्ये जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमधले तालिबानची सत्ता उधळली तेव्हापासून अफगाणिस्तानमध्ये त्यांची संसद भवन बनवण्यापासून ते अगदी शाळा रस्ते अशा पायाभूत सोयीसुविधांसाठी भारताने तब्बल बावीस हजार कोटी खर्च केलेत पण या गुंतवणुकीवर सुद्धा आता संकट आहे कारण अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबानची सत्ता येण्याची चाहूल लागली अमेरिकेचं चा सैन्य वीस वर्षे अफगाणिस्तानमध्ये असून सुद्धा तालिबानचा पूर्णतः नायनाट करू शकलेली नाहीये त्यामुळेच आता अमेरिकी सैन्य मागे गेल्याने भारतानेही वेळीच धोक्याची घंटा ओळखून अधिकारी आपले परत बोलवून घेतलेत ते एकंदरीत आंतरराष्ट्रीय स्तरावर या सगळ्या घडामोडी घडत आहेत याच्या पलीकडे सुद्धा आणखी बरीचशी माहिती आहे जी तक डॉट इन आमच्या वेबसाईटवर वा तुम्हाला वाचायला मिळेल त्यासाठीच या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तक, तक डॉट इन यांच्या वेबसाईटवर सुद्धा नक्की भेट द्या लॉग इन करा तक डॉट इनवर